शेतकऱ्यांच्या कैवारी कोण हे जनतेला माहीत असून खरंच केंद्र सरकार मदतीच्या भूमिकेत असेल तर विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीत जाऊन बसावे असे आवाहन मंत्री सत्तार यांनी यावेळी केले. महाविकास आघाडी सरकारची मदतीची भूमिका आहे म्हणूनच मुख्यमंत्री बांधावर जाऊन पीक पाहणी करीत आहेत. त्यामुळे आता कर्ज काढून का होईना पण शेतकऱ्यांना हे महाविकास आघाडीचे सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सर्व विभागाचे प्रमुखांना बोलवलेले आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी थोडा हवालदिल आहे. त्याच्या बांधावर जाऊन त्याच्या जमिनीवर जाऊन त्याच्या जमिनीमध्ये सर्व परिस्थिती पाहून त्यांचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषीच्या विभागांना महसूल विभागाला देण्यात आले. त्याचे पंचनामे 65% झालेले आहे. 35% जे पंचनामे राहिले 4 ते 5 दिवसाच्या आत होईल आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे लोक तिन्ही पक्षाचे प्रमुख बसतील आणि कॅबिनेटमध्ये निर्णय घेतील आणि जास्तीत जास्त कसा निधी कसा पैसा आपल्याला मदताच्या स्वरूपाने त्या शेतकऱ्याला देण्यात येईल याच्यासाठी तंतोतंत पंचनामे करण्यासाठी आम्ही पूर्ण मराठवाड्याचा दौरा काढलेला आहे. वेळेप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्या अनुषंगाने लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. आज ते लातूर जिल्ह्यातील लांबजणा, किल्लारी, मदनदुरी, निलंगा दौऱ्यावर आहेत. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.